जवळ आपण आहोत. दीक्षाभूमीच्या समोरची भिंत जी आहे त्याच्यावर इथे पेंटिंग्स काढण्यात येतात आहेत. नागपूरच्या कलाकारांना अतिशय जे त्यांच्यामध्ये किती कलागुण त्यांच्यामध्ये आहेत हे आज फार प्रामुख्यानं इथं दिसतं आहे. त्यांच्या मनातल्या भावना या भिंतीवर ज्या प्रकारे उमटतात आहे, मग पेट्रियॉटिझम असू दे, बदलता नागपूर असू दे, किंवा महाराष्ट्राला लाभलेला सांस्कृतिक वारसा असू दे, जो आपण इथे बघतोय अतिशय सुंदर प्रकारे इथे रेखाटण्यात येत आहे. मग वारली पेंटिंग पण इथे आपण बघू शकतो. युवा मोर्चाच्या सगळ्या मित्रांनी ही कॉम्पिटिशन आयोजित करण्याचा प्रयत्न केला. सगळे व्हॉलंटिअरिंग करतात आहे सकाळपासून सगळेजण. मग पेंट वाटप असू देत किंवा पोलिसांशी थोडंसं झालेलं शाब्दिक चकामक असू देत, अतिशय सुंदर प्रकारे इथे हे चित्र रेखाटण्यात येत आहेत. महाराष्ट्राला लाभलेला सांस्कृतिक वारसा, तरुणांमध्ये असलेली ऊर्जा, त्यांच्या विचाराला चालना देण्याचं काम आजच्या या कॉम्पिटिशनद्वारे होतंय. कुठेतरी युवा मोर्चा नागपूर महानगराद्वारा फार अतिशय चांगला उपक्रम इथे राबवण्यात येतोय. ज्या प्रकारे खूप धन्यवाद, खूप धन्यवाद मित्रा, ज्या प्रकारे प्रतिसाद आजच्या या कॉम्पिटिशनला मिळाला आहे आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांचा, मित्रांचा सहभाग, सपोर्ट आणि रिस्पॉन्स, इवन लोकांचा आजूबाजूच्या समोरून येणाऱ्या ज्या प्रकारे मिळतोय, त्याच्यावरून असं वाटतं आहे तर 2 वर्षामध्ये नागपूरची एकही भिंत ही मोकळी राहणार नाही, इतक्यात सुंदर सगळ्या भिंती होतील. हे सगळे आमचे युवा मोर्चाचे मित्र लोक की जे सकाळपासून इथे काम करतात. आमचे संपर्क प्रमुख हात रंगलेले आहेत, रंगे हुए हाथों के साथ इन्हें पकडा गया है, यहाँ पर रंगे हाथ पकडा गया है. आणि ही आमची कार्यकर्ती आणि युवती प्रमुख. चल भेटू मित्रा. निखिलजी भूते हे चाललेले आहेत. निखिल भूते, तुम्ही आमच्या दर्शकांना काय सांगू इच्छिणार? आमचे सकाळचे आणि तरुण भारतात आधी काम करत असलेले आमचे मित्र निखिल भूते. सकाळ, भारतीय जनता युवा मोर्चा, क्रीडाई, मेट्रो या सर्वांचा अतिशय चांगला उपक्रम आहे. तरुणाई सोशल मीडियावर फार ऑनलाईन असते, फार गेट टुगेदर करते, गॅदरिंग करते, हँगआउट करते, पण त्याशिवाय बाहेर जाऊन ऑफलाईन येऊन प्रत्यक्ष भेटणं, संवाद साधणं, मुलांनी क्रिएटिव्हिटी दाखवणं जास्त महत्त्वाचं आहे. यानिमित्ताने ती क्रिएटिव्हिटी बाहेर येते आहे, सकारात्मक ऊर्जा बाहेर येते चांगली आहे. रात्री हँगआउट करणं, सकाळी ऑनलाईन रात्रभर जागणं चांगलंच आहे, पण त्यासोबत या प्रकारे भिंती रंगवणं आणि क्लीन नागपूरचा संदेश देणं ही जास्त महत्त्वाची गोष्ट आहे. थँक्यू. थँक्यू निखिल, थँक्यू व्हेरी मच. काल परवाच्या दंगली झाल्या त्यांना रोखण्याचं काम ज्या लोकांनी समोर येऊन केलं आणि जे 24 तास ड्युटी करत असतात, आपल्याला सुरक्षित ठेवत असतात, असे महाराष्ट्र पोलीस त्यांना डेडिकेटेड हे चित्र रेखाटण्यात येत आहे. 12-12 तास ड्युटी असते, सणवार नसतात, हे लोक सीमेवर उभे असतात, म्हणून आपण शांतपणे झोपू शकतो. ज्या नावानी आपलं नागपूर ओळखलं जातं, ऑरेंज सिटी, 0 माईल, रामझुला आणि मेट्रो रेखाटण्यात येते. इथे हे लोक नसते तर आज आपण जिवंत नसतो. महाराष्ट्राचा कुठलाच वारसा हा शिवछत्रपतींच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. त्यांचे किल्लेगड, त्यांची स्मृती ही अजरामर आहे. आमचे मित्र शहराचे उपाध्यक्ष सारंगभाऊ कदम इथे आलेले आहेत, लेट आलेले आहेत, त्यांच्यासोबत त्यांचे मित्र सुद्धा. पस्तीस लोकांनी इथे पार्टिसिपेट केलं आहे. एक्झॅक्ट तितकेच लोक क्रीडा चौकात सुद्धा पार्टिसिपेट करतात. तिथून लाईव्ह कव्हरेज घेऊन येऊया. कॅमेरामॅन शिवानी दाणी सकट, शिवानी दाणी, भारतीय जनता युवा मोर्चा नागपूर महानगर.